की भारतीय जनता पार्टीचे सदस्य नोंदणी अभियान मी पुणे शहरामध्ये करणारा एक नंबरचा कार्यकर्ता होतो. 50,000 पेक्षा जास्त भारतीय जनता पक्षाचे मी सदस्य संपूर्ण शहरामधनं मी भारतीय जनता पक्षाचे करून दिले. आणि या बाणेर बालोडी पाषाण परिसरातील सर्व सोसायट्यातल्या नागरिकांच्या मी मला तर वाटतं की 200 पेक्षा जास्त सोसायट्यांमध्ये मी त्या ठिकाणी मिटिंग्स घेतल्या, सर्व लोकांना एकत्रित केलं. आणि एक दिवस पुणे महानगरपालिकेच्या विरोधात आम्ही निषेध मोर्चा 31 मे ती तारीख मला अजूनही आठवते. भर उन्हामध्ये दुपारी 12 वाजता जवळपास 3 ते 4 हजार नागरिक, सुशिक्षित नागरिक त्या दिवशी रस्त्यावरती उतरले होते. पाण्याचं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप होण्यासाठी महानगरपालिकेने पावलं उचलावीत यासाठी मी उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल केली. फक्त बाणेर बालोडी पाषाणमध्ये आपण केलेल्या प्रयत्नांमुळे, घेतलेल्या फॉलोअपमुळे बाणेर बालोडी पाषाणमध्ये 24/7 योजना फक्त पुणे शहरामध्ये या भागामध्ये चालू आहे. हे हॉस्पिटल म्हणून आपल्याला बांधायचं आहे, तुम्ही याच्यामध्ये हॉस्पिटलप्रमाणे प्रोव्हिजन करा. मी महानगरपालिकेकडनं प्रस्ताव मंजूर करून घेतो. बघा, अमोलभाईला आमदार का व्हायचे हे महत्त्वाचं नाही आहे, तर अमोलभाईला आमदार कोणासाठी व्हायचं आहे हे महत्त्वाचं आहे माझ्यासाठी. मला आमदार या भागातील नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी व्हायचं आहे. या भागातला जो काही पाणी प्रश्न शिल्लक राहिला आहे तो परत भेडसावला नाही पाहिजे. या भागामध्ये जी वाहतुकीची समस्या आहे, जी दैनंदिन नागरिकांना सकाळी संध्याकाळी त्या ठिकाणी फेस करावं लागतं, ते प्रश्न सोडवण्यासाठी व्हायचं आहे. या भागामध्ये एक चांगलं सुसज्ज प्लेग्राऊंड्स, या भागामध्ये चांगले गार्डन्स करण्यासाठी व्हायचे. या भागामधील सर्वसामान्य गरीब, जिच्या खिशामध्ये पैसे नाही, ज्या माता भगिनीच्या पण तिच्या मुलाला शिकवायचं आहे, ती शाळा चालू करण्यासाठी आमदार व्हायचं आहे. या भागामध्ये सर्वसामान्यांचा खिशाला त्यांचा उपचार आजार परवडत नाही त्या माझ्या नागरिकांसाठी हॉस्पिटल चालू करण्यासाठी मला आमदार व्हायचं आहे. त्यामुळं या भागामध्ये मी जसं हॉस्पिटलचं नियोजन केलं तसं एक शाळासुद्धा त्या ठिकाणी उभारलेली आहे. महानगरपालिकेच्या माध्यमातून वेळोवेळी निधी देऊन त्या ठिकाणी ती शाळा उभारली. आणि सांगायला आता खंत परत वाटती की आता कोविड जाऊन 3-4 वर्ष झाले, ते हॉस्पिटल आता धुळखात पडले. ते हॉस्पिटल आमदार झाल्यावरती पहिलं काम करायचं की ते हॉस्पिटल चालू करायचं, हॉस्पिटल सुरू करणार अमोल भैया. मी ऑन रेकॉर्ड या ठिकाणी सांगतो की आत्तापर्यंत मी 25,000 पेक्षा जास्त कुटुंब प्रमुखांशी त्या ठिकाणी संपर्क केला आहे. मी वेळ पडली तर योग्य वेळी नाव, पत्ता, मोबाईल नंबर आणि ते किती मिनटं ते व्यक्ती, ते मतदार, ते माझे मायबाप किती माझ्या बाबतीत काय काय बोलले, कुठलीही त्यांना राजकीय पार्श्वभूमी नव्हती, जशी मलाही कुठली राजकीय पार्श्वभूमी नाही आहे. तुमचं काम करण्याचं डेडिकेशन, तुमची प्रामाणिक काम विकासावर ठाम असणारी भूमिका खूप महत्त्वाची आहे. आणि मी जे काम केलं त्या सर्वच चौकटीमध्ये मी बसतो आहे. मी युवा आहे आणि मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षामध्ये अनेक अटल बिहारी वाजपेयींपासून रावसाहेब दानवे असतील, देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, आमचे गिरीशजी बापट साहेब असतील, कुठलीही त्यांना राजकीय पार्श्वभूमी नव्हती, जशी मलाही कुठली राजकीय पार्श्वभूमी नाही आहे. तुमचं काम करण्याचं डेडिकेशन, तुमची प्रामाणिक काम विकासावर ठाम असणारी भूमिका खूप महत्त्वाची आहे. आणि मी जे काम केलं त्या सर्वच चौकटीमध्ये मी बसतो आहे. मी युवा आहे, अजून चांगल्या प्रकारे काम करू शकतो. आणि भारतीय जनता पक्ष निश्चितपणे माझा विचार करेल, कारण या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाचा उमेदवार अमोल बालोडकर आहे हे मी नाही म्हणत, तर हे जनता म्हणते. नमस्कार, मी मयुरी तुमच्या सर्वांचं बोलबिंदासमध्ये स्वागत करते. आज आपल्यासोबत बिंदास चर्चा करण्यासाठी आज आपण अशा एका व्यक्तिमत्वाला निमंत्रित केलेलं आहे. त्या व्यक्तिमत्वाचं नाव सध्या पुणे जिल्हा भाजपाच्या कार्यकारिणीमध्ये अत्यंत चर्चेत आलेलं नाव आहे. तरुण तडफदार असं व्यक्तिमत्व आहे. 2014 पासून ते राजकारणात आहेत. 2017 ते पहिल्यांदा नगरसेवक झाले. एवढंच नाही तर विद्यार्थी चळवळीतील एक सामान्य कार्यकर्ता ते पुणेसारख्या मेट्रो सिटीच्या शहर सुधारणा समितीचे ते अध्यक्ष झालेले आहेत. आणि एवढं सगळं करत असताना त्यांनी कायमच आपल्या जनतेसोबत एक विश्वासाचं नातं ठेवलेलं आहे. आज आपण अशा व्यक्तिमत्वासोबत चर्चा करणार आहोत. त्या व्यक्तिमत्वाचं नाव आहे अमोल बालवाडकर. नेमकं अमोल बालवाडकर हे काय रसायन आहे आणि जनता अमोल यांना अनमोल का म्हणते आज आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार अमोल सर. नमस्ते सर. चर्चा सुरू करण्यापूर्वी मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. मी तुम्हाला सर म्हणण्यापेक्षा अमोल भैया म्हणू का? हो, अर्थात सगळे मला अमोल भैयाच म्हणतात. तेच सर, तुमची सध्या बाणेर बालेवाडी पाषाणमध्ये तुम्हाला अमोल भैया म्हणतात, त्यामुळे थँक्यू सो मच. तर अमोल भैया,
चर्चेला आपण सुरुवात करूयात. तर चर्चेला सुरुवात करत असताना सगळ्यात पहिल्यांदा मला हे जाणून घ्यायचं आहे नेमकी अमोल भैयाची राजकारणामध्ये एंट्री कधी झाली, का अमोल भैयाचं काही कौटुंबिक पार्श्वभूमी राजकारणाची आहे त्याबद्दल मला जाणून घ्यायचं आहे. पूर्वी ग्रामपंचायत असताना कौटुंबिक वारसा राजकारणाचा होताच, कालांतराने शहरीकरण झालं, पुणे महानगरपालिका आली आणि एक शेतकरी परिवारातील असल्यामुळं आणि पूर्वीचं राजकीय वातावरण घरामध्ये असल्यामुळं निश्चितपणे राजकारणाबद्दल आवड होती, जनतेचे प्रश्न सोडवण्याची इच्छा होती आणि शिक्षणानंतर असं वाटायचं की स्वतःच्या पायावरती लवकर उभं राहावं ही खूप घाई होती. मग त्यातून व्यवसाय, व्यवसायातून समाजकारण, खरं तर समाजकारणाची जास्त सुरुवातीला आवड होती आणि समाजकारणामध्ये आपण जोपर्यंत आपल्या हातामध्ये कुठली पावर येत नाही तोपर्यंत आपण खऱ्या अर्थाने जनतेची सेवा पूर्णपणे करू शकत नाही ही खंत वाटायची. त्यामुळं त्या इच्छेमुळं, त्या तीव्र इच्छेमुळं मी 2014 सक्रिय राजकारणामध्ये उतरलो. अच्छा, मी मगाशी सांगितलं की विद्यार्थी चळवळीतील कार्यकर्ता म्हणजे अगदी लहान वयापासून तुम्ही चळवळीशी जोडले गेलाय किंवा भाजपा या पक्षाशी जोडले गेलेला आहात, तर याबद्दल काय सांगाल? सुरुवातीला 2014 मी भारतीय जनता पक्षामध्ये सक्रिय सहभाग नोंदवला. तेव्हा भारतीय जनता पक्षामध्ये नुकतेच आदरणीय नरेंद्रजी मोदी पंतप्रधान झाले होते. आमच्या स्थानिक आमदार आत्ताच्या खासदार आहेत, तेव्हा त्या आमदार होत्या आदरणीय मेधाताई कुलकर्णी. आणि भारतीय जनता पक्षामध्ये येण्यासाठी खूप तरुण युवक युवती इच्छुक होते सक्रिय राजकारणामध्ये. तेव्हा मी राजकारणामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये काम सुरू केलं आणि तेव्हा प्रदेशाध्यक्ष माझे मार्गदर्शक आदरणीय रावसाहेब दानवे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाची सदस्य नोंदणी अभियान चालू होतं. 2014 प्रत्येक आमदारांना कमीत कमी 50,000 भारतीय जनता पक्षाचे सदस्य नोंदवा असं आव्हान माननीय रावसाहेब दानवेंनी केलं होतं आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचं सदस्य नोंदणी अभियान जोरदार चालू होतं. तर या काळामध्ये मेधाताईंनी माझ्यावरती जबाबदारी टाकली की तू भारतीय जनता पक्षाचा सक्रिय कार्यकर्ता होऊ शकतो पण तू सदस्य नोंदणी किती करतो आहे हे खूप महत्त्वाचं आहे. तेव्हा तुम्हाला आश्चर्य वाटेल की भारतीय जनता पार्टीचे सदस्य नोंदणी अभियान मी पुणे शहरामध्ये करणारा एक नंबरचा कार्यकर्ता होतो. 50,000 जास्त भारतीय जनता पक्षाचे मी सदस्य संपूर्ण शहरामधनं मी भारतीय जनता पक्षाचे करून दिले आणि त्याबद्दल आदरणीय रावसाहेब दानवेंच्या हस्ते माझा सत्कार पहिल्यांदा त्या ठिकाणी पुण्यामध्ये झाला आणि ती माझी पहिली भेट रावसाहेब दानवेंसोबतची होती आणि तेव्हापासून खऱ्या अर्थाने रावसाहेब दानवे हे माझे तेव्हापासून मार्गदर्शक राहिले. अच्छा, म्हणजे पक्षासाठी तुम्ही अगदी खूप लहान वयापासून किंवा तरुण वयापासून तुम्ही काम करत आहात. यानंतर मला पुढचं असं जाणून घ्यायचं आहे की तुम्ही नगरसेवक ज्यावेळी 2017 नगरसेवक या पदासाठी तुम्ही तयारी सुरुवात केली तर तेव्हाचा अनुभव कसा होता आणि एकंदरीत त्यावेळी तुम्हाला काय काय समस्या जाणवल्या? खरं तर राजकारणामध्ये आपण असलो तरी जनता केंद्रबिंदू मानली पाहिजे मी या मताचा आहे. आपल्याला राजकारण करायचे, आपल्याला एखाद्या पदावरती जायचं हे महत्त्वाचं नाही तर जनतेचे प्रश्न सुटले पाहिजे आणि जनतेचे प्रश्न सुटण्यासाठी मी तुमच्यासाठी लढतोय आणि प्रत्यक्षपणे आपण ते लढलं पाहिजे आणि जनतेचा विश्वास ज्या दिवशी आपण संपादित करतो त्या दिवशी तुम्हाला राजकारणामध्ये कोणी थांबवू शकत नाही. त्यामुळं या भागाचे अनेक जटिल प्रश्न होते, त्यामध्ये पाण्याचा प्रश्न असेल, रस्त्याचा प्रश्न असेल आणि पुणे महानगरपालिकेमध्ये जाऊनसुद्धा अनेक नागरिकांच्या छोट्या छोट्या समस्या त्या ठिकाणी त्याची कोण दखल घेत नव्हतं, ना स्थानिक लोकप्रतिनिधित्वाचे ना पुणे महानगरपालिकेचे अधिकारी. आणि एक युवा कार्यकर्ता म्हणून संपूर्ण जनतेने माझ्यावरती विश्वास टाकला आणि खऱ्या अर्थाने ती पाण्याची चळवळ त्या ठिकाणी 2015 मी चालू केली. भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून मी आंदोलन उभं केलं, संघर्ष यात्रा असं त्या आंदोलनाला नाव दिलं आणि या बाणेर बालोडी पाषाण परिसरातील सर्व सोसायट्यातल्या नागरिकांच्या मी मला तर वाटतं की 200 जास्त सोसायट्यांमध्ये मी त्या ठिकाणी मिटिंग्स घेतल्या, सर्व लोकांना एकत्रित केलं आणि एक दिवस पुणे महानगरपालिकेच्या विरोधात आम्ही निषेध मोर्चा 31 ती तारीख मला अजूनही आठवती, भर उन्हामध्ये 12 जवळपास 3,000 ते 4,000 नागरिक सुशिक्षित नागरिक त्या दिवशी रस्त्यावरती उतरले होते. बापरे, म्हणजे अमोल भैया आक्रमक पण आहेत तेवढेच. हो, अर्थातच.
अमल भाई आता एक पाण्याचा प्रश्न झाला. आता बाणेर, बालेवाडी, पाषाण एवढा मोठा प्रभाग आहे, ह्या प्रभागात नेमक्या अजून काय काय समस्या आहेत आणि त्यावरती अमोल भैयाचं काय विजन आहे हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे. पण आता आंदोलन तर झालं, त्यानंतर तो प्रॉब्लेम तुम्ही एक्झॅक्टली सोडवला कसा? तेव्हा 2015-31 मेला आम्ही जे आंदोलन केलं होतं, त्यानंतर असं जाणवलं की प्रशासन काय त्याच्यामध्ये दखल घेत नाही. आणि प्रशासनाने दखल घेतली तरी, कारण तो पाणी प्रश्न सोडवण्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर खूप महत्त्वाचं आहे आणि या परिसराला जे पाणी येतं पुण्याचं खडक वासल्यावरतून येतो, तो पाण्याचा प्रवास वारज्यावरतून सुरू होतो, वारज्यातून चांदणे चौकामध्ये येतो आणि चांदणे चौकातून ग्रॅव्हिटीने जे पाणी येतं तिथनं परत पंपिंग, असा मोठा प्रवास तिथून पुढं नंतर सोसायटी भागामध्ये आणि खूप कमी दिवसामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात नागरिक या ठिकाणी घरं घेत आहेत, मोठमोठ्या इमारती प्रोजेक्ट्स बनत आहेत आणि ते इन्फ्रास्ट्रक्चरच वाढलं नव्हतं, त्यामुळे प्रशासनसुद्धा त्याच्यामध्ये काय करू शकत नव्हतं. त्यावेळी या भागाचं चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप व्हावं, पाण्याचं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप होण्यासाठी महानगरपालिकेने पावलं उचलावीत यासाठी मी उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल केली होती. आणि संपूर्ण देशातली पहिली अशी घटना आहे की मी त्याच्यामध्ये मागणी केली होती की या भागाचं जर इन्फ्रास्ट्रक्चर कॉलॅप्स झालेलं आहे, पायाभूत सुविधा जर नागरिकांना भेटत नाही, तर या भागामध्ये तुम्ही अजून नागरिक अजून इमारती बनवून या नागरिकांचे प्रश्न अजून वाढवू नका. तेव्हा देशातली पहिली घटना आहे की उच्च न्यायालयाने पुणे महानगरपालिकेला आदेश दिले होते की या भागातील सर्व बांधकामे थांबवा जोपर्यंत या भागातला पाणी प्रश्न सुटत नाही. 8 महिने या भागाला जवळपास 8 महिने एकसुद्धा नवीन बांधकाम परवानगी भेटली नाही, जी बांधकामं चालू होती तीसुद्धा थांबवली होती. त्यानंतर काही प्रमाणामध्ये पाण्यामध्ये महापालिकेने त्या ठिकाणी तो मधल्या काळामध्ये तोपर्यंत मी नगरसेवक होऊन गेलो होतो आणि महत्त्वाचं म्हणजे नगरसेवक झाल्यावरसुद्धा मी माझी म्हणजे जरी भारतीय जनता पक्षाची सत्ता महानगरपालिकेमध्ये होती, राज्यामध्ये होती, केंद्रामध्ये होती, तरीही मी जनतेच्या हिताचे प्रश्न सोडले नाही, तरीसुद्धा मी तो मुद्दा लावून धरला आणि महानगरपालिकेमध्ये नगरसेवक झाल्यानंतर महानगरपालिकेकडनं अंडरटेकिंग घेतलं की आम्ही या भागासाठी 8 पाण्याच्या टाक्या बनवत आहोत, 150 किलोमीटर नवीन वॉटर लाईन बनवत आहोत, तर या अंडरटेकिंगवरती तुम्ही आता ही मागणी थोडी सहकार्य करा पुणे महानगरपालिकेला, कारण विकास पण होणं महत्त्वाचं आहे, नागरिकांची मागण्या पण किंवा समस्या पण सुटल्या पाहिजे. आणि पुण्याला येणारे 24/7 योजना पुण्याची महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे 24/7, ज्याच्यामध्ये जवळपास 82 टाक्या संपूर्ण पुणे शहरामध्ये आहे, 2200 किलोमीटर पाण्याची लाईन संपूर्ण शहरामध्ये आहे. पण सांगायला अभिमान वाटतो की आत्ता फक्त बाणेर, बालेवाडी, पाषाणमध्ये आपण केलेल्या प्रयत्नांमुळे, घेतलेल्या फॉलोअपमुळे बाणेर, बालेवाडी, पाषाणमध्ये 24/7 योजना फक्त पुणे शहरामध्ये या भागामध्ये चालू आहे. आणि जवळपास 150 किलोमीटरपेक्षा नवीन वॉटर लाईन या भागामध्ये डेव्हलप केली, 22 किलोमीटर ट्रान्समिशन लाईन म्हणजे वारजे ते बाणेर, बालेवाडी, पाषाण प्रत्येक टाकीपर्यंत जाणारी जी ट्रान्समिशन लाईन जी मोठी व्यासाची आपण पाहतो ती 22 किलोमीटर लाईन डेव्हलप केली, 8 पाण्याच्या टाक्या विकसित केल्या आणि आत्ता मागील वर्षी आदरणीय देवेंद्रजींच्या शुभ हस्ते त्याचं उद्घाटन करून आम्ही या भागाला 24/7 वॉटर सप्लाय चालू केलं, तेव्हा खऱ्या अर्थाने आमचं ते स्वप्न, ती मागणी पूर्ण झाली. नक्कीच अमोल भैया, ज्या पद्धतीने तुम्ही समस्या हातात घेतली आणि ज्या पद्धतीने ती सोडवली, खरंच प्रवास खूप रंजक होता आणि खूप वाखाणण्याजोगा देखील होता. ज्या पद्धतीने तुम्ही आता सांगितलं, ज्या पद्धतीने सोल्युशन केलं, तर अमोल भैया मला प्रश्न असा विचारायचा आहे, एकंदरीत ज्यावेळी तुम्ही पुणे विधानसभा बघताय किंवा कोथरूड विधानसभा बघताय, तर यामध्ये देखील खूप समस्या आहेत, तर तुम्ही प्रवास करताय, नेमक्या काय समस्या तुम्हाला जाणवल्यात आणि त्यावरती तुमचे काही ठोस विजन आहेत का हे मला जाणून घ्यायचं आहे. खरं तर पुणे शहर हे एक आता मेट्रो शहर झालेलं आहे, मेट्रो सिटी आहे, देशातलं एक महत्त्वाचं शहर म्हणून पुण्याकडं पाहिलं जातं, सांस्कृतिक राजधानी महाराष्ट्राची म्हणून पाहिलं जातं, विद्येचं माहेरघर म्हणून पुण्याला पाहिलं जातं. पुण्याला इतिहास आहे, पुण्याला संस्कृती आहे, पुण्याला निसर्ग पण आहे, पुण्याला IT हबसुद्धा आहे, पुण्याला MIDCसुद्धा आहे, पुण्याला अनेक प्रकल्पसुद्धा आहेत पुण्यामध्ये, पुण्याच्या बाजूच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये. त्यामुळं पुण्याकडं पाहण्याचा दृष्टिकोन संपूर्ण देशातील नागरिकांचा, महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील इतर जिल्ह्यातील नागरिकांचा एक वेगळा आहे. जसं आपण पूर्वी मुंबई को पाहायचो, त्याच दृष्टीने आज पुणेसुद्धा महाराष्ट्राची एक आर्थिक राजधानी होत आहे.
त्यामुळं या पुण्यामधला जर सगळ्यात प्रमुख भाग जर पाहिला तर पुण्याचा पश्चिम म्हणलं तरी वावगं ठरणार आहे. पश्चिम भागामध्ये कोथरूड विधानसभा मतदारसंघ येतो, ज्याच्यामध्ये संपूर्ण कोथरूड असेल, त्याच्यामध्ये बाणेर, बर्डी, पाषाण हा भाग हिंजवडी आय टी नगरीच्या बाजूला येतो. त्यामुळं मोठ्या प्रमाणात आय टी एन्स या भागामध्ये आहेत, सॉफ्टवेअर इंजिनियर्स या भागामध्ये आहेत, अनेक विद्यार्थी या भागामध्ये शिक्षणासाठी येतात. त्यामुळे या भागातलं सर्वात महत्त्वाचं म्हणजे आहे पब्लिक ट्रान्सपोर्ट. आणि आदरणीय नरेंद्र मोदीजींच्या माध्यमातून या पुणे शहराला 2 मेट्रो लाभल्यात, त्यातली दुसरी मेट्रो म्हणजे शिवाजीनगर ते हिंजवडी या मेट्रोने निश्चितपणे या भागाचा कायापलट होणार आहे. पण त्यासोबत त्या मेट्रोला लागणारा मेट्रोसोबतसुद्धा नागरिकांना पब्लिक ट्रान्सपोर्टची गरज आहे, कारण त्या मेट्रो स्टेशनपासून त्यांना इच्छित स्थळी पोहोचणंसुद्धा महत्त्वाचं आहे. या भागामध्ये अनेक रस्ते प्रलंबित आहेत. जर आपण नॅशनल हायवे पाहिला तर या नॅशनल हायवेच्या बाजूने 12 मीटरचे 2 सर्व्हिस रोड नॅशनल हायवेचे आहेत, ते त्या ठिकाणी परिपूर्ण आणि सिमेंट काँक्रीटचे झाले पाहिजे, तिथं कुठलाही खड्डा पडला पाहिजे. त्याच्यानंतर अजून 12 मीटरचा अजून एक सर्व्हिस रोड जो पुणे महानगरपालिकेच्या अखत्यारीतला आहे, तो या भागामध्ये जवळपास 10-20%सुद्धा डेव्हलप नाही आहे. जर हे सर्व नॅशनल हायवेच्या बाजूचे सर्व्हिस रस्ते डेव्हलप झाले, रिक्वायर अंडरपास अजून 4 ठिकाणचे अंडरपास संपूर्ण रिक्वायर इथून कोथरूड म्हणजे वाकड, बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुतरवाडी ते चांदणी चौक वारजेपर्यंत जे अजून ते अंडरपास डेव्हलप झाले तर निश्चितपणे जे लोकल रहिवासी आहेत बाणेर, बालडी, पाषाण, सुतरवाडी, सुसमाळुंगे असेल कोथरूडच्या भागातले लोक असतील त्यांना नॅशनल हायवेला जाण्याची गरज पडणार नाही, ते त्यांची वाहतूक त्या सर्व्हिस रोडनेच करतील. या परिसरातले असणारे प्रलंबित डी पी रस्ते जे आहेत ते विकसित झाले पाहिजे. रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट जी आत्ता नरेंद्र मोदींच्या माध्यमातून या पुणे शहराला होत आहे, त्या नदीच्या कडेचे सर्व 24 मीटरचे डी पी रस्ते त्या ठिकाणी विकसित झाले पाहिजे. रस्त्यांचं एक नेटवर्क जाळं पूर्ण झालं पाहिजे, तेव्हा खऱ्या अर्थाने ट्रॅफिकचा समस्या सुटणार आहे. बाणेर आणि बालेवाडीचा महत्त्वाचा रस्ता म्हणजे वाकडला जाणारा एक नवीन रस्ता आहे, तो जवळपास आपण पाठपुरावा करून आता जवळपास 1600 मीटरपैकी 1300 मीटर त्या ठिकाणी विकसित झालेलं आहे. भूसंपादनाची एक मोठी अडचण आम्हाला त्या ठिकाणी कायमच येते की जिथं शेतकरी असेल किंवा संबंधित जमीन मालक भूसंपादन करत नाही, अशा ठिकाणी काही कायद्यांचा वापर करून आपण ते भूसंपादन केलं गेलं पाहिजे, त्यातनं एक सुवर्णमध्य काढून ते रस्ते विकसित झाले पाहिजे. त्यामुळं मला असं वाटतं की इथून पुढच्या काळामध्ये पाण्यानंतर असणारी सर्वात महत्त्वाची समस्या म्हणजे ट्रॅफिक आणि या भागातील नागरिकांचं जनजीवन, भले तो श्रीमंत असो किंवा तो गरीब असो, त्याला जर घराबाहेर पडायचं तर त्याला तो मर्सिडीजमधला असेल तरी तो ट्रॅफिकमध्ये अडकणार आहे, तो बाईकवरती असेल तरी तो ट्रॅफिकमध्ये अडकणार आहे. त्यामुळं ट्रॅफिक जी वाहतूक समस्या आहे ती खऱ्या अर्थाने या भागातली सुटली पाहिजे आणि ती सोडवण्यासाठी पायाभूत सुविधा जे रोडचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते पूर्णपणे डेव्हलप केलं पाहिजे असं मला वाटतं. त्यानंतर नागरिक आहेत जे रहिवासी आहेत ते सकाळी वॉकिंगला जातात, मॉर्निंगला ज्येष्ठ नागरिक असतील, महिला भगिनी असतील, संपूर्ण फुटपाथची जी अवस्था आत्ताच आपण पाहिली मेट्रोमुळे असेल किंवा इतरमधल्या प्रशासन काळामध्ये 2.5 वर्षामध्ये प्रशासन काळ आहे, कोरोना काळामध्ये 2 वर्ष आमचे सर्व कोरोना काळामध्ये गेले, कुठले बजेट त्या ठिकाणी नगरसेवकांना मलाच नाही तर संपूर्ण शहरातील नगरसेवकांना कोणाला मिळालं नाही, त्यामुळे अनेक छोटी छोटी कामं प्रलंबित राहिलेली आहेत. त्यामुळे 4-5 वर्षाचा खूप सारा बॅकलॉग या भागामध्ये आहे. या भागामध्ये चांगली उद्यानं विकसित झाली पाहिजे आंतरराष्ट्रीय दर्जाची, चांगली मैदानं त्या ठिकाणी उपलब्ध झाली पाहिजे. पब्लिक टॉयलेट्स आपण जर पाहिले तर अनेक ठिकाणी माता भगिनी असतील किंवा ज्येष्ठ नागरिक असतील यांना जर कुठं जायचं असेल वॉशरूमसाठी यूज करण्यासाठी तर ती परिस्थिती या भागामध्ये शहरामध्ये नाही आहे. तर जागोजागी जिथं गरज आहे त्या ठिकाणी वॉशरूम्स, स्वच्छ वॉशरूम्स किंवा कारण असं आपली एक मानसिकता आहे की बाबा पुणे महानगरपालिकेचं टॉयलेट म्हणजे तिथं जावं की नाही जावं हा पहिला प्रश्न असतो, पण एक सुसज्ज जसं आपण बाहेर देशामध्ये जातो तशा प्रकारचे वॉशरूम त्या ठिकाणी उपलब्ध झाले पाहिजे. माझ्या ऑफिसच्या माध्यमातून सुद्धा आपण जे दैनंदिन नागरिकांची कामं करतो असे अनेक सहायता केंद्र जिथं नागरिकांना वारंवार कलेक्टर ऑफिस असेल किंवा महसूलच्या कामानिमित्त नागरिकांना जावं लागतं ती ही असे कार्यालय उपलब्ध या भागामध्ये झाले पाहिजे की जे सिटीमध्ये त्यांना जावं नाही लागलं पाहिजे. या भागामध्ये आपण त्यांना पर्यावरण खूप महत्त्वाचं आहे, टेकड्या सुरक्षित राहिल्या पाहिजे, या भागातली वृक्षारोपण या भागामध्ये झालं पाहिजे. अनेक स्वयंसेवी संस्था आहेत की ज्या त्यांचं संगोपन करतात त्यांना बळ दिलं पाहिजे. तर असे अनेक विषय आहेत. या भागातली संस्कृती जी आहे, बाणेरमध्ये आपण पाहिलं तर एक लेणी आहे,
त्या ठिकाणी तिचाही पुनर्विकास झाला पाहिजे. तिथं जाण्यासाठी नागरिकांना सुखसुविधा त्या ठिकाणी उपलब्ध झाल्या पाहिजे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता या भागामध्ये एक पाषाण लेक, पाषाणचं एक तळं आहे जे इंग्रजांच्या काळामध्ये त्या ठिकाणी वसवलं होतं. पूर्वी पाषाणच्या तळ्याचं पाणी पुणे शहरामध्ये पाईपलाईनने जायचं. आज त्या पाषाण लेकची काय अवस्था आहे? तर एक संपन्न असा माझा मतदारसंघ आहे की मला असं वाटतं की या पाषाण लेक जर आपण त्याला पुनर्जीवित केली, ती विकसित केली, तर त्या ठिकाणी एक पर्यटनस्थळसुद्धा या भागामध्ये जवळ कुठं नाही आहे तर एक पर्यटनस्थळ होऊ शकतं. त्याचा रिव्हेन्यूसुद्धा पुणे महानगरपालिकेला किंवा राज्य शासनाला मिळू शकतो. नागरिकांना एक पर्यटनाचं स्थळ त्या ठिकाणी मिळू शकतं. असे अनेक विषय या भागामध्ये आपल्याला विकसित करायचे आहेत. अमोल भैयाचा सगळ्यात पहिल्यांदा प्रश्न जाणवला पाणी, पाणीनंतर ट्रॅफिक, ट्रॅफिकनंतर पर्यटन. अमोल भैयाचं आता महिलांच्या संदर्भात काय विजन्स असतील किंवा महिलांच्यासाठी अमोल भैयाचं काय काम झालेलं आहे याच्या आधी आणि इथून पुढे काय असणार आहे? खरं तर मी 2014 पासून सर्वात प्रथम एक विठुमावली अन्न पूर्ण योजना मी राबवली होती. कारण या भागामध्ये पुणे शहर हे विकसित होतं. विकसित होत असताना दुसऱ्या जिल्ह्यातून, तालुक्यातून, ग्रामीण भागातून अनेक मोलमजुरीसाठी कुटुंब या शहरामध्ये स्थलांतरित झाली, इथं स्थायिक झाली आणि त्यांचे हात या शहराला लागल्यामुळेच खऱ्या अर्थाने हे शहर चमकत आहे. आणि आज त्या हातांना आपण आपल्याकडून काय मदत करू शकतो हे खूप महत्त्वाचं आहे. कारण मी सामाजिक जीवनामध्ये होतो, राजकीय जीवनामध्ये आहे, रोज अनेक शेकडो नागरिकांना मी भेटतो, अनेक नागरिक माता भगिनी माझ्याजवळ येतात. प्रत्येकाची व्यथा वेगळी असते, प्रत्येकाचं दुःख वेगळं असतं. पण यात एक समजतं की मी कुठली जातपात मानत नाही, मी कुठला धर्म मानत नाही. पण सर्वात आत्ता मला असं वाटतं की दोनच जाती या जगामध्ये आहे, एक गरीब आणि श्रीमंत. आणि जर गरीब जनतेचे प्रश्न जर तुम्ही ऐकले तर निश्चितपणे तुम्हाला त्या ठिकाणी वेदना झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे महिला, काही महिला अशा असतात की त्यांच्या मुलाची फी भरायला त्यांच्याकडे पैसे नाही, मुलाला कसं शिकवायचं. मिडल क्लास, सेमी मिडल क्लास लोकांची सुद्धा जर इंग्लिश मिडियमच्या शाळेमध्ये जर त्याचं RTEमध्ये ॲडमिशन नाही झाली तर मुलाला 1-2 लाख वर्षाला फी येते कशी भरायची, घराचे हप्ते कसे फेडायचे, त्या ठिकाणी गाड्यांचे हप्ते कसे फेडायचे, नोकरीची गॅरंटी आहे का नाही, अनेक प्रश्न आहेत. त्यात कोण आजारी पडलं तर असे असतात की आप या भागाचं दुर्दैव आहे की एकही प्रशासनाचं कुठलंही हॉस्पिटल या भागामध्ये नाही आहे. ती खंत मला वेळोवेळी जाणवते. एकही सुसज्ज चांगली शाळा जिथं चांगला हक्काने आवर्जून लोक टाकतील इंग्लिश मिडियमची शाळा, अशी एकही शाळा या भागामध्ये उपलब्ध नाही आहे. आपण बाहेर देशामध्ये जातो, अमेरिकेमध्ये पण जातो, मी अमेरिकेला जाऊन आलो आहे तर तिथं हेल्थ आणि एज्युकेशन हे मोफत आहे. आणि याच्या उलटं आपल्या इथं आहे की हेल्थ आणि एज्युकेशन म्हणलं तर माणसाचं कंबर्ड मोडल्याशिवाय राहत नाही. आणि ज्या मला काय जगावेगळं काय विकास काय करायचा नाही, मला लोकांच्या ज्या दैनंदिन गरजा आहेत, पाण्याच्या गरजा असेल, ट्रॅफिकच्या गरजा असेल, आरोग्याच्या गरजा असेल, हे तुम्हाला सांगायला अभिमान वाटतो की कोविड काळ मी जेव्हा शहर सुधारणा समितीचा अध्यक्ष होतो आणि मी जेव्हा नगरसेवक झालो तर माझ्या नजरेमध्ये 2 गोष्टी होत्या की एक आरोग्य आणि एज्युकेशन. तरी आरोग्याच्या बाबतीत मी या भागामध्ये एक हॉस्पिटल उभारलं, त्याची पार्श्वभूमी मी तुम्हाला सांगतो की या पंचशील हाय स्ट्रीट जे आहे त्याच्यामध्ये विकासाला 40,000 स्क्वेअर फूट महानगरपालिकेला बांधकाम देणे अशी अट होती. आणि ते बांधकाम 40,000 स्क्वेअर फूटची जी बिल्डिंग बनल्यानंतर पुणे महानगरपालिका ती बिल्डिंग कुठल्याही कंपनीला भाडेतत्वावरती देणार होती. आणि त्यातनं ते भाडं म्हणजे IT साठीच देणार होती आणि त्यातनं ते भाडं महानगरपालिकेला त्याचा दर महिन्याचा रेव्हेन्यू वाढणार होता. जेव्हा हा विषय माझ्या लक्षात आला तेव्हा मी संबंधित विकासाला विनंती केली की बाबा तुम्ही हे हॉस्पिटल म्हणून आपल्याला बांधायचं आहे, तुम्ही याच्यामध्ये हॉस्पिटलप्रमाणे प्रोव्हिजन करा, मी महानगरपालिकेकडनं प्रस्ताव मंजूर करून घेतो. तेव्हा पुणे महानगरपालिकेमध्ये मी शहर सुधारणा समितीचा अध्यक्ष होतो आणि मी प्रस्ताव दिला की बाणेर बालडी परिसरामध्ये, पाषाण परिसरामध्ये एका सुसज्ज हॉस्पिटलची गरज आहे आणि ही वास्तू इथं तयार होत आहे, याचं रूपांतर हॉस्पिटलमध्ये व्हावं, त्याप्रमाणे त्याचं डिझाईन बदलण्यात यावं, त्याप्रमाणे त्याच्या लिफ्ट्स बदलण्यात याव्या, त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर त्या पद्धतीने बनवावं अशी मागणी मी केली. ठराव पुणे शहर सुधारणा समितीमध्ये मान्य केला, स्थायी समितीला मान्य केला, महिला बालकल्याणला मान्य केला आणि मुख्य सभेलासुद्धा तो ठराव मान्य केला आणि त्या हॉस्पिटलची उभारणी झाली.
ते हॉस्पिटल ऑलमोस्ट रेडी झालं आणि त्यात मी अशी पण तरतूद केली होती की हे हॉस्पिटल कुठल्याही एका संस्थेला द्या, माझा तर कुठल्या संस्थेशी संबंध नाही आहे, कुठल्याही चांगल्या संस्थेला द्या की जिथं 50% बेड ती संस्था सर्वसामान्य गरीब नागरिकांसाठी उपलब्ध राहतील, गोरगरिबां माय जनतेला त्या ठिकाणी मोफत इलाज भेटेल. आणि त्याच काळामध्ये कोरोना आला आणि सांगायला अभिमान वाटतं की कोरोना काळामध्ये आपण पाहिलं की पुणे शहरामध्ये एक हॉस्पिटल एक उभारलं होतं राज्य सरकारने तेव्हा तिथल्या समस्या अडचणी एवढ्या होत्या आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून काही बिल्डर लोकांनी एकत्र येऊन CSR मध्ये 5-7 कोटी रुपये उभारून ही जी बिल्डिंगमध्ये कोविड हॉस्पिटल उभारलं आणि संपूर्ण जिल्ह्यातले 1000 पेशंट त्या हॉस्पिटलमध्ये जीव वाचला त्यांचा अनेक जणांचा. आणि सांगायला आता खंत परत वाटते की आता कोविड जाऊन 3-4 वर्ष झाले ते हॉस्पिटल आता धुळखात पडलं आहे. ते हॉस्पिटल आमदार झाल्यावरती पहिलं काम करायचं की ते हॉस्पिटल चालू करायचं, पहिलं हॉस्पिटल सुरू करणार अमोल भैया. म्हणजे अमोल भैया आमदार झाल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा हॉस्पिटलचं काम होणार, चांगली गोष्ट आहे. याच्यानंतर मला जाणून घ्यायचं आहे अमोल भैयांनी ह्याच्या आधी एज्युकेशन शैक्षणिक क्षेत्रात काय काम केलेलं आहे आणि यानंतर पुढच्या काळात अमोल भैयाचे काय विजन्स आहेत एज्युकेशन फील्ड रिलेटेड. जसं की मी मगाशी सांगितलं की महाग शिक्षण पहिलीला आज जर बाणेर बलडी पाषाण असेल किंवा कोथरूडमध्ये जर इंग्लिश मिडियमला पहिलीला कोणाला मुलाला चांगल्या शाळेत टाकायचं आहे तर 1 लाख रुपये फी असते. मला तर वाटतं की माझा अख्खा शिक्षणाचा खर्च पण 1 लाख नसून झाला जेवढं मी शिकलो आहे. आज एक मुलगा असेल तर 1 लाख, 2 मुलं असेल तर 2 लाख रुपये, सर्वसामान्य माणसाने हे पैसे आणायचे कुठून? म्हणजे परिस्थिती अशी आहे की तुम्ही एकदम तुमची मुलं महानगरपालिकेच्या शाळेत टाका आहे तर तुम्ही 1-2 लाख रुपये फी वर्षाची भरा. ह्याच्यामध्ये काही नाही आहे, ह्याच्यामध्ये आहे RTEची जी राज्य शासनाने सुविधा केलेली आहेत, पण तो कोटा जरी भरला तरी अनेक नागरिकांना त्यांच्या मुलांना शिक्षणाचा खर्च परवडत नाही आहे. सगळ्यांचीच ॲडमिशन RTEमध्ये होतात असं पण नाही आहे. त्यामुळं या भागामध्ये मी जसं हॉस्पिटलचं नियोजन केलं तसं एक शाळासुद्धा त्या ठिकाणी उभारलेली आहे. महानगरपालिकेच्या माध्यमातून वेळोवेळी निधी देऊन त्या ठिकाणी ती शाळा उभारली. त्या शाळेचा सुद्धा ठराव मी शहर सुधारणा समिती असताना केलं की ही शाळा इंग्लिश मिडियम शाळा या ठिकाणी व्हावी. ही इंग्लिश मिडियमची शिक्षण शिकवण्याची जर महानगरपालिकेकडं जर सुविधा नसेल तर कुठल्याही संस्थेला द्यावी. त्याच्या अटी नियम अतिशय स्ट्रिक्ट असाव्या आणि तिथं 50% मुलांना मोफत शिक्षण मिळावं. तो मुख्य सभेमध्ये मी ठरवण्याला शहर सुधारणाला मान्य केला, स्थायी समितीला मान्य केला. त्या शाळेला निधी नव्हता, त्या शाळेला निधी उपलब्ध केला. अंतर्गत गोष्टी बेंच असतील त्या सर्व गोष्टीला स्मार्ट सिटीकडनं फॉलोअप करून 2 मजले त्या शाळेचे बांधले. आत्ताही ती शाळा त्या ठिकाणी धुळखत पडून आहे. प्रशासनाला विनंती केली की तो ठराव मंजूर झाला आहे, एका संस्थेला मिळालेला पण आहे, तुम्ही शाळा तरी चालू करा. पण आता सांगण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत, सर्व काही मी आज सांगू शकत नाही, पण योग्य वेळ आली की बोलेल की ही शाळा कोणामुळे चालू झाली नाही. गेल्या काही दिवसांपासून आम्ही सोशल मीडियावरती बघतोय, न्यूजमध्ये पण देखील काही ठिकाणी उल्लेख झाला होता. कार्यक्रम खूप मोठ्या प्रमाणावरती झाले, कोथरूड विधानसभेचा दौरा बहुतेक तुम्ही केलेला आहात, एकंदरीत चर्चा सुरू आहे. तर अमोल वाडवळकर भैयांची विधानसभेच्या दृष्टिकोनातून म्हणजे येते जी आपली निवडणूक आहे त्या दृष्टिकोनातून काही तयारी सुरू आहे का? तयारी खरं तर मी कायमच तयारीत असणारा कार्यकर्ता आहे. निवडणूक आली म्हणून तयारी करतो असं नाही आहे. आपण निश्चितच आपल्या जेव्हा निवडणुकीला सामोरं जावं लागतं तेव्हा एक वेगळ्या पद्धतीने तुम्हाला नागरिकांसमोर तुमच्या मतदारांसमोर उभं राहावं लागतं, नागरिकांना भेटावं लागतं, दिसावं लागतं. कारण त्याशिवाय तुमची राजकीय वातावरण निर्मितीसुद्धा खूप महत्त्वाची असते. नुसतंच काम करून उपयोग नाही तर ते काम दिसलं पण पाहिजे आणि नागरिकांपर्यंत ते पोचलं पण पाहिजे. त्यामुळं जर आपण काम इतके दिवस केलेलं आहे तर ते दिसलंच पाहिजे आणि जर काम आहे दिसतंय तर निवडणूक सुद्धा लढलीच पाहिजे. बघाच्या प्रश्नाचं तुम्ही उत्तर दिलं की निवडणुकीच्या दृष्टिकोनातून तयारी सुरू आहे. मला प्रश्न असा विचारायचा आहे अमोल भैयाला आमदार का व्हायचंय? बघा, अमोल भैयाला आमदार का व्हायचंय हे महत्वाचं नाही आहे. तर अमोल भैयाला आमदार कोणासाठी व्हायचंय हे महत्वाचं आहे माझ्यासाठी. मला आमदार या भागातील नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी व्हायचंय. या भागातला जो काही पाणी प्रश्न शिल्लक राहिला आहे तो परत भेडसावला नाही पाहिजे. या भागामध्ये जी वाहतुकीची समस्या आहे जी दैनंदिन नागरिकांना सकाळी संध्याकाळी त्या ठिकाणी फेस करावं लागतं ते प्रश्न सोडवण्यासाठी व्हायचे. या भागामध्ये एक चांगलं सुसज्ज प्लेग्राउंड्स
या भागामध्ये चांगले गार्डन्स करण्यासाठी व्हायचे. या भागामधील सर्वसामान्य गरीब जिच्या खिशामध्ये पैसे नाही, ज्या माता भगिनीच्या पण तिच्या मुलाला शिकवायचं आहे, ती शाळा चालू करण्यासाठी आमदार व्हायचे. या भागामध्ये सर्वसामान्यांचा खिशाला त्यांचा उपचार आजार परवडत नाही, त्या माझ्या नागरिकांसाठी हॉस्पिटल चालू करण्यासाठी मला आमदार व्हायचे. अमोल भैया, हे तर समजलं की अमोल भैयाला आमदार का व्हायचंय. पण भैया, आता तुमचा पक्ष भाजप कोथरूड विधानसभेमधून कदाचित तुम्ही तयारी कदाचित काय करतच आहात, पण आता तसा विचार करायला गेलं तर कोथरूड विधानसभेचे आत्ता स्टँडिंग आमदार सन्माननीय चंद्रकांतदादा पाटील, चंद्रकांतदादा हे भाजपचे दुसऱ्या फळीतील मातब्बर तसे नेते, हे सगळं असताना तुम्हाला आमदार व्हायचंय, मग आता हे गणित कसं जुळणार किंवा काय एकंदरीत मनात भावना काय आहेत? एखादा मातब्बर नेता आपल्या आणि आपल्याच पक्षातला असताना आणि एखाद्या कार्यकर्त्याने इच्छा व्यक्त करणं, हे पाहण्याचे दोन दृष्टिकोन आहेत. याच्यामध्ये एक कार्यकर्ता आमदार होऊ इच्छितो आणि त्याच ठिकाणी एक मातब्बर नेता आहे, त्यांनाही त्या ठिकाणी तिथं आमदार व्हायचं आहे. पण यातली महत्त्वाची गोष्ट आहे जनता, कारण या जनतेसाठी जो जास्तीत जास्त वेळ देऊ शकतो, या जनतेचे मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी जो उपलब्ध असू शकतो, या जनतेच्या सुखदुःखामध्ये जो सहभागी होऊ शकतो, या जनतेला भेटण्यासाठी तुमच्याकडं येण्यासाठी कुठलाही विचार करता करायची गरज नाही पडली पाहिजे. मी माझ्या आमदाराला फोन लावू का तर त्यांच्याकडे नंबर पाहिजे, लावला तर तो उचलला गेला पाहिजे. एक कुठल्याही प्रकारचं अंतर जनता आणि तुमचा लोकनेता, तुमचा लोकनेता म्हणण्यापेक्षा तुमचा लोकप्रतिनिधी, कुठलंही अंतर तुमच्या लोकप्रतिनिधी आणि तुमच्या मतदारामध्ये नाही पाहिजे असं मला वाटतं. त्यामुळं मला आमदार व्हायचे किंवा चंद्रकांत पाटलांना पण आमदार व्हायचे, कोणाला आमदार मी मगाशी सांगितले पण कोणाला आमदार व्हायचे हे महत्त्वाचं नाही, तर जे लोक मतदान करणार आहेत त्यांना कोणाला आमदार करायचे हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे मला असं वाटतं की जरी आमच्या दोघांना वाटत असेल आमदार व्हायचे, तरी जनतेच्या मनात काय आहे हे निश्चितपणे येणारा काळ ठरवेल. एवढे मातब्बर नेते तुमच्या विधानसभेमध्ये आहेत, तुम्ही देखील सुरुवातीपासूनचे कार्यकर्ते आहात, पण ज्यावेळी भारतीय जनता पक्ष कोथरूड विधानसभेसाठी विचार करेल त्यावेळी तुम्हाला असं वाटतं का की तुमचा विचार केला जाईल उमेदवारीसाठी आणि का करावा? खरं तर मी भारतीय जनता पक्षाचा एक सक्रिय कार्यकर्ता आहे. 10 वर्षापासून मी या पक्षासाठी तन मन धन देऊन काम केलेलं आहे. माझ्या आयुष्यातले उमेदीची वर्ष मी भारतीय जनता पक्षासाठी, समाजसेवेसाठी, या भागाचा विकास करण्यासाठी दिलेला आहे. मी जेव्हा 2014 मी जेव्हा राजकारण चालू केलं, म्हणजे राजकीय सहभागी झालो, तेव्हा माझं वय 24 होतं. आता जवळपास माझं वय 38 आहे, म्हणजे जवळपास 14 वर्ष मी भारतीय जनता पक्षाचा सक्रिय काम करणारा कार्यकर्ता आहे. 14 वर्ष म्हणजे एक तप म्हणतो आपण त्याला. आणि नुसतंच मी काम नाही केलं तर रिझल्ट दिलं आहे. काम करणं, रिझल्ट ओरिएंटेड काम करणं, याच्यामध्ये फरक आहे. मी या भागाचा ज्वलंत असणारा पाणी प्रश्न सोडवला. आत्ताही तुम्ही कुठं विचारलं नागरिकांना या परिसरात, तर नागरिक निश्चितपणे अमोल भैयाचं नाव घेतल्याशिवाय राहणार नाही. या भागामध्ये ट्रॅफिकची समस्या होती, त्या ठिकाणी मी माझ्या स्वतःचे ट्रॅफिक वॉर्डन्स त्या चौकाचौकात ठेवले. या भागामध्ये 16 किलोमीटरपेक्षा जास्तीचे काँक्रीटचे रस्ते त्या ठिकाणी विकसित केले. हॉस्पिटल शाळेचं सुद्धा काम पूर्ण झाले, अर्थातच ते चालू झाले नाही, पण ते काम अंतिम टप्प्यात आणून ठेवलं. या भागामध्ये अनेक कामं अजून विकसित करायची होती, पण ती कोरोना काळ असेल किंवा या प्रशासन काळामध्ये करताना आली. पण अजूनही पुणे शहरामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये सुद्धा अमोल अळूकरचं कार्यालय एक लोकांना एक वेगळं आकर्षण वाटतं, कारण माझ्या दोन्ही कार्यालयामध्ये जवळपास 15 ते 16 माझे सर्व सहकारी जनतेची सेवा करण्यासाठी त्या ठिकाणी उपलब्ध असतात. आणि हे जवळपास मी 14 वर्षापासून करतोय. आजपर्यंत 1.5 लाखपेक्षा जास्त, तेवढे तर मतदार पण प्रभागात नाहीत, 1.5 लाखपेक्षा जास्त नागरिकांची वैयक्तिक कामं माझ्या ऑफिसच्या माध्यमातून झालेली आहेत. आकडेवारीवरती गेलो तर भरपूर आकडेवारी आहे. आणि या निवडणुकीचा विचार करण्याअगोदर मी स्वतःचं विचारलं
पहिलं आपल्या मनाला विचारलं की बाबा आपल्याला आमदार व्हायचं, तर आपल्याला आमदार होणार करणारे कोण आहेत, तर ती जनता आहे. निसतं आम्हाला बारोडकरला वाटून उपयोग नाही की मला आमदार व्हायचं, तर ते माझ्या जनतेला वाटलं पाहिजे, माझ्या जवळपासच्या माझ्या सहकाऱ्यांना वाटलं पाहिजे, माझ्या परिवाराला वाटलं पाहिजे, तेव्हा खऱ्या अर्थाने तुम्ही पुढचं पाऊल उचलू शकता. आणि मी माझ्या जनतेला पहिलं विचारलं. मी ऑन रेकॉर्ड या ठिकाणी सांगतो की आत्तापर्यंत मी 25,000 जास्त कुटुंब प्रमुखांशी त्या ठिकाणी संपर्क केला आहे. मी वेळ पडली तर योग्य वेळी नाव, पत्ता, मोबाईल नंबर आणि ते किती मिनटं ते व्यक्ती, ते मतदार, ते माझे मायबाप किती माझ्या बाबतीत काय काय बोललेत, त्यांनी जे मी 4 त्यांना विचारलेत माझ्या टीमच्या माध्यमातून, माझ्या ऑफिसच्या माध्यमातून. पहिला प्रश्न विचारला की अमोल बालोडकर नगरसेवक म्हणून किंवा अमोल बालोडकरांच्या माध्यमातून त्यांच्या ऑफिसच्या माध्यमातून तुमचं कुठलं काम झालं आहे का, उत्तर येस आलं. त्यानंतरचा दुसरा प्रश्न होता की अमोल बालोडकर यांनी नगरसेवक म्हणून जे काय काम केलं त्याच्यावरती तुम्ही समाधानी आहात का, नागरिकांचं उत्तर हो आलं. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न विचारला की अमोल बालोडकर आमदार म्हणून अजून चांगलं काम करू शकतील का तुमच्या विभागामध्ये, तर नागरिकांचं म्हणणं येस आलं. मग अमोल बालोडकर जर विधानसभेला उभे राहत असतील तर तुम्ही त्यांना सपोर्ट करणार का, तुम्ही त्यांना मतदान करणार का, त्यानंतर नागरिकांचे प्रश्नाचं उत्तर हो आलं. आणि केवळ नुसतं हो ना आलं, त्याच्यानंतर नागरिकांनी आपापलं मत त्या ठिकाणी व्यक्त केलं की येस आमच्या संपर्कातला नेता आहे, त्यांनी आज हे काम केलं, त्यांनी माझं ते काम करून दिलं. तर 25,000 कुटुंब प्रमुख म्हणजे जवळपास 50,000 मतदार. आता अजूनही ते माझं कॉलिंग त्या ठिकाणी चालू आहे. त्यानंतर मी जवळपास 50,000 कुटुंब, 50,000 नागरिक जर माझ्या बाबतीत पॉझिटिव्ह आहे, अर्थातच ते जेव्हा मतदान करतील, मतदानाला येतील, तेव्हा त्याचा रिझल्ट आपल्याला दिसेल. पण मला स्वतःला आत्मविश्वास असणं खूप महत्त्वाचं आहे. आणि आपण राजकारणामध्ये येताना आपल्यापेक्षा नागरिकांना आपली किती गरज आहे, नागरिकांना किती वाटतं, मतदाराला किती वाटतं की हा व्यक्ती आमदार व्हावा, हा व्यक्ती नगरसेवक व्हावा, हा व्यक्ती मुख्यमंत्री व्हावा, हा व्यक्ती मंत्री व्हावा. जेव्हा तुमच्यापेक्षा तुमच्या आजूबाजूच्या लोकांना वाटतं, तुमच्या मतदाराला वाटतं, तेव्हा खऱ्या अर्थाने तुम्ही त्या ठिकाणी इच्छा व्यक्त केली पाहिजे. आणि म्हणून, कारण मी एखादा माणूस UPSC MPSCचा अभ्यास करतो 4 वर्ष 5 वर्ष 10 वर्ष, आता राजकीय क्षेत्रामध्ये तशी काही UPSC MPSC परीक्षा नाही आहे, मग राजकारणामध्ये काय, तर निवडणूक हीच परीक्षा. जर मी 10 काम केलं तर मी निवडणुकीला का सामोरं जायचं नाही, आणि मी जर आमदारकीच्या लेवलचं काम केलं आहे तर मी त्या ठिकाणी निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे, इच्छा व्यक्त केलीच पाहिजे. आणि म्हणून त्याच्यामध्ये काय, मी काम केलं आहे त्यामुळं, आणि पक्षामध्ये इच्छा व्यक्त करू शकता तुम्ही, त्या पक्षाच्या चौकटीच्या बाहेर मी काय कुठली इच्छा व्यक्त नाही केली, त्यामुळं भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये सुद्धा तुम्ही इच्छा व्यक्त करू शकता. कारण मी इच्छा काय व्यक्त, कारण माझ्या आत्मविश्वास आला. आत्मविश्वास का आला, तर नागरिक माझ्यासोबत आहे. नागरिक माझ्यासोबत का आहेत, तर मी लोक नागरिकांची कामं केलीत. त्यामुळं जर मी 10 माझं ऐन माझ्या जीवनातले उमेदीचे 10 14 वर्ष या क्षेत्रामध्ये दिलेत, राजकीय क्षेत्रामध्ये दिले, सामाजिक क्षेत्रामध्ये दिलेत, तन मन धन लावले, जर एवढं करून जर मी आमदारकीला इच्छुकच नाही व्हायचं तर मग काय करायचं. आणि मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षामध्ये अनेक अटल बिहारी वाजपेयींपासून रावसाहेब दानवे असतील, देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, आमचे गिरीशजी बापट साहेब असतील, कुठलीही त्यांना राजकीय पार्श्वभूमी नव्हती, तशी मलाही कुठली राजकीय पार्श्वभूमी नाही आहे. तुमचं काम करण्याचं डेडिकेशन, तुमची प्रामाणिक काम विकासावर ठाम असणारी भूमिका खूप महत्त्वाची आहे. आणि मी जे हे काम केलं आहे त्या सर्वच चौकटीमध्ये मी बसतो आहे. मी युवा आहे, अजून चांगल्या प्रकारे काम करू शकतो. आणि भारतीय जनता पक्ष निश्चितपणे माझा विचार करेल, कारण या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाचा उमेदवार अमोल बालोडकर आहे हे मी नाही म्हणत, हे जनता म्हणत. अमोल भैया, गेल्या काही दिवसांपासून आम्ही बघतोय की तुम्ही खूप नागरिकांना भेटताय, पण एकंदरीत नागरिकांना भेटण्यासाठी किंवा अजून वेगळ्या प्रकारे ऍक्टिव्ह होण्यासाठी तुम्ही काय काय उपक्रम केलेले आहेत आणि कुठल्या माध्यमातून तुम्ही लोकांपर्यंत पोहोचलेला आहात? आत्ता मागील 3 सर्वात प्रथम सर्वात चर्चेचा विषय असणारी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महाराष्ट्र शासनाने आणली. आणि जसं की माझे पहिल्यापासून मी भाजप सदस्य नोंदणी असेल मोठ्या प्रमाणात केली, मध्ये
पदवीधर मतदार नोंदणी असेल ती मोठ्या प्रमाणात केली. तर मग मी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, मी विचार केला की ही योजना आपण संपूर्ण मतदारसंघामध्ये राबू. मग त्यासाठी मग माझी काम करण्याची पद्धत थोडी वेगळी असते की महिला भगिनींना आपल्या ऑफिसला बोलवण्यापेक्षा आपण त्यांच्या दारामध्ये जाऊ. आणि माझी एक 25-30 कार्यकर्त्याची टीम उभी केली. मतदारसंघाच्या सर्वच भागामध्ये गेलो. माझ्या सर्व ऑफिसमध्ये जे 2 ऑफिस आहेत, तिसरं ऑफिस कोथरूडला, 1 बाणेरला, 1 बालेवडीला, प्लस प्रमोशन व्हॅन बनवल्या, त्या वस्ती भागामध्ये तिथं थांबवल्या. माता भगिनी जाता येता पाहायच्या, त्या प्रमोशन व्हॅनजवळ यायच्या, मग त्यांना ते महत्त्व त्याचं पटवून दिलं. मग ते कागदपत्र आज नाही तर उद्या या, परवा या, जवळपास 2 महिने ते कॅम्पेन मी चालू ठेवलं. आणि या 2 महिन्यामध्ये 10,000 जास्त माता भगिनींना मी त्या ठिकाणी या लाडकी बहिणीमध्ये त्या ठिकाणी सहभागी करू शकलो. आणि आज बऱ्याच माता भगिनींचे फोन मेसेज आले की त्यांना हप्ता पण त्या ठिकाणी आज मिळालेला आहे. केवळ लाडकी बहिणीच्या माध्यमातून नाही तर निवडणुकीला तुम्हाला सामोरं जाताना सर्वात प्रथम तुम्ही घरामध्ये असणारे महिला, जेव्हा महिलांपर्यंत तुम्ही पोचता, माता भगिनींपर्यंत तुम्ही पोचता, तेव्हा खऱ्या अर्थाने तुम्ही यशस्वी होता. त्यामुळं मी ठरवलं की या मतदारसंघातल्या प्रत्येक माता भगिनीपर्यंत पोचायचं. पण लाडक्या बहिणीच्या माध्यमातून केली सुरुवात, नंतर महिला मेळावे मी त्या ठिकाणी घेतले. भौगोलिकदृष्ट्या पाहिलं तर कोथरूड मतदारसंघाच्या सर्वच भागात मी कार्यक्रम घेत गेलो. युवा तरुणांसाठी अमोल वाडकर फाउंडेशनच्या वतीने मॅरेथॉनचं त्या ठिकाणी आयोजन केलं. पंडित फार्म येथे ती मॅरेथॉन झाली. जवळपास 2,500 जास्त नागरिकांनी त्या ठिकाणी सहभाग घेतला. या कोथरूडला एक वेगळी संस्कृती आहे, कलेची संस्कृती आहे, नाट्य संस्कृती आहे. या नाट्य संस्कृतीसाठी काय करू शकतो तर या महाराष्ट्रातली प्रसिद्ध 3 नाटकं त्या ठिकाणी यशवंतराव चव्हाण या नाट्यगृहामध्ये नागरिकांसाठी शो ठेवले. जवळपास 4 शो या भागामध्ये आपण ठेवले. जवळपास 4,000 जास्त नागरिकांनी त्याचा लाभ घेतला. त्यानंतर मध्ये श्रावण आला, तर श्रावणमध्ये मंगळागौरचा कार्यक्रम होता, तो आम्ही पंडित फार्म कोथरूडमधलं एक प्रसिद्ध कार्यक्रमाचं ठिकाण आहे, त्या ठिकाणी मंगळागौरचा कार्यक्रम घेतला. पाषाणमध्ये ज्ञानदीप मंगल कार्यालय, तिथे मंगळागौरचा कार्यक्रम घेतला. त्या ठिकाणी खेळ पैठणीचा म्हणून तो कार्यक्रम घेतला. आत्ता परवा जीत मैदानला आम्ही मुख्यमंत्री लाडकी बहिणीचे जे सहभागी महिला आहेत त्यांना जवळपास 4,000 जास्त महिलांचा त्या ठिकाणी कार्यक्रम घेतला. रक्षाबंधन आलं, रक्षाबंधनचे दरवर्षी करतो. जवळपास 10,000 जास्त माता भगिनी राखी बांधायला आल्या. मलाच दडपण आलं की एवढ्या माता भगिनी आल्यात, कुठं कोणाला दुखापत नको व्हायला, कोणाला चेंगराचेंगरी नको व्हायला. आणि त्याच दिवशी मीडिया किंवा काय ते सर्व गोष्टी झाल्या, तर तेव्हा मीडियाने मला प्रश्न विचारला की तुम्ही निवडणुकीला इच्छुक आहात, तर तेव्हा मी यस मी हो म्हणलो. आणि तिथून पुढं खऱ्या अर्थाने सगळं तो प्रवास, ते आजचा दिवस, आपण कार्यक्रम घेत गेलो, नागरिकांपर्यंत पोचत गेलो. आणि आता दहीहंडीचा उत्सव गेला. जवळपास पुणे शहरातली प्रसिद्ध दहीहंडी आपली असते. जवळपास 40,000 जास्त नागरिक त्या ठिकाणी त्या दहीहंडीला उपस्थित होते. त्यामुळं अनेक उपक्रम आपण घेत गेलो. मला तर वाटतं की 8 होत पण नाही, एखादा मी विसरू शकतो एवढे उपक्रम या ठिकाणी आपण आयोजित केले. आता दिवाळी सरंजाम या कोथरूड मतदारसंघामध्ये जो मी 15,000 कुटुंबाला प्रभागामध्ये करत होतो माझ्या माता भगिनींसाठी, तो आता कोथरूड मतदारसंघामध्ये जवळपास 30,000 जास्त कुटुंबांसाठी दिवाळी सरंजाम आपण त्या ठिकाणी करतो आहे की प्रत्येक सर्वसामान्य गरीब कुटुंबाची दिवाळी गोड झाली पाहिजे, ही त्याच्यामागं भावना आहे. आणि आता त्याची नोंदणी झालेली आहे. जवळपास 10,000 जास्त नोंदणी अजून झालेली आहे. आचारसंहितेची गडबड आहे, लवकर आहे, त्यामुळे आम्ही हा कार्यक्रम दसऱ्यामध्येच त्या ठिकाणी आचारसंहिता लागू व्हायच्या अगोदरच घ्यायचा आमचा उपक्रम आहे. त्यामुळे दिवस खूप कमी आहे, खूप जनतेपर्यंत पोहोचायचं आहे. पण निश्चितपणे अमोल वालोडकर एकटा काय करू शकत नाही. अमोल वालोडकर सोबत असणारी टीम, माझे सर्व बंधू, माझे सर्व बंधू मित्र, माझे सर्व सहकारी, माझे सर्व लहान मित्र, ही टीम आणि माझ्यावरती प्रेम करणारी माझी मायबाप जनता, माझा परिवार, यांच्याशिवाय मी काहीच करू शकत नाही. आणि त्यांचं प्रेम आहे म्हणून एवढे सर्व कार्यक्रम मी यशस्वी केले. आता निवडणुकीची लढाई लढायची आहे, सर्व एकदम तयारीत आहेत की कधी निवडणूक लागते आणि कधी आपण रिंगणामध्ये उतरतोय, पण निश्चितपणे ती वेळ येईल. अमोल भैया, तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं एकंदरीत तुमची तयारी बघता जय्यत तयारी झालेली आहे. पण हे सगळं पाहता अजून एक महत्त्वाचा प्रश्न उरतो
की ज्या पक्षातून तुम्हाला उमेदवारीची अपेक्षा आहे त्या पक्षानेच, म्हणजे जर भारतीय जनता पक्षानेच तुम्हाला उमेदवारी नाही दिली तर अमोल भैया काय करतील? पहिली गोष्ट तुम्हाला एक सांगतो की भारतीय जनता पक्षाचा मोठ्या संख्येने निवडून येणारा मी उमेदवार आहे. भारतीय जनता पक्षाचं काम मी ज्या पद्धतीने केलं आहे, या भागामध्ये कुठलाही जनतेचा सर्वे जरी केला तरी त्याच्यामध्ये अमोल वालोडकर हे क्रमांक एकला नाव आल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळं मला भारतीय जनता पक्षावरती विश्वास आहे की निश्चितपणे मला भारतीय जनता पक्षाची उमेदवारी या ठिकाणी मिळेल. कारण एक युवा कार्यकर्ता पक्षासाठी खूप महत्त्वाचा असतो आणि पक्षाने जर मला आत्ता संधी दिली तर पुढील येणाऱ्या वर्षांमध्ये, पुढील येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे मी पक्षवाढीसाठी सुद्धा चांगलं काम करू शकतो. पण यात काहीच मला शंका वाटत नाही की पक्ष मला उमेदवारी देईल किंवा नाही देईल, यात कुठलीही शंका नाही. पण मनपूर्वक धन्यवाद भैया, खरं तर तुम्ही खूप बिंदास चर्चा आमच्यासोबत केली. आज खऱ्या अर्थानं तुमच्यासोबत चर्चा करून आम्हाला अमोल बालवडकर हे किती वेगळं रसायन हे समजलं आणि अमोलला जनता अनमोल का म्हणते याचं उत्तर देखील मिळालं. मनपूर्वक धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.